नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र आज मी तुम्हाला रब्बी हंगामामध्ये कोणते पीक आणि खरीप हंगामामध्ये कोणते पीक घेऊ शकतो त्या पिकांची नावे सांगणार आहे चला तर सुरू करूया तर आपण सगळ्यात आधी खरीप हंगामामधील पिकांची नावे बघूया तर खरीप हंगामामध्ये भात ज्वारी बाजरी मका हे मुख्य पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण फायबर क्रॉप बघूया तर, तर त्यामध्ये कापूस आंबाडी ताग हे पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण डाळवर्गीय पीक बघूया तर त्यामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग मटकी मुलगा हे पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत तेलबिया पीक त्यामध्ये भुईमूग सूर्यफूल एरण तीळ हे पीक घेऊ शकतो आता आपण रब्बी हंगामामध्ये कोणते पीक घेतात त्यांची नावे बघूयात तर रब्बीमध्ये ऊस तंबाखू बटाटा मिरची हळद अद्रक कांदा हे मुख्य व व्यावसायिक पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण गहू आणि रब्बी ज्वार हे पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण डाळवर्गीय पीक बघूया तर त्यामध्ये हरभरा वटाणा आणि मसूर हे पीक घेऊ शकतो त्यानंतर आपण तेलबिया पीक बघूया तर त्यामध्ये करडई जवस आणि मोहरी हे पीक घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद